ओम श्री साईराम। भागवत वाहिनी अध्याय 34। कृष्ण अवतार। ही प्रार्थना ऐकल्यावर शुकमुनी म्हणाले, राजा, तू म्हणतोस त्याप्रमाणे कृष्णलीला या खरोखरच आश्चर्यकारक, चकित करणाऱ्या आहेत। तरीही त्या मधुर आणि अर्थपूर्ण आहेत। दैवी स्वरूपाचं प्रदर्शन करण्याच्या इच्छेतून त्या कलंकित झालेल्या नाहीत। सामान्य माणूस बाह्य डामडौलाने ओढला जातो आणि वरवर दिसणाऱ्या हेतूंनीही, त्यामुळे त्या लीलांचं मोजमाप तो सामान्य किंवा कमी प्रतीच्या असंही करतो। त्यातील सखोल अर्थ आणि प्रयोजन हे सर्वांना सहजपणे कळणारे नसतात, पण ईश्वर स्वतःला हेतुहीन आणि क्षुल्लक कार्यामध्ये गुंतवत नाही। दुष्टपणाच्या आणि दुराचरणाच्या दलदलीतून सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी, त्याला समर्पित झालेल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, योग्यतेच्या आणि नीतिमत्तेच्या पुनर्स्थापनेसाठी आणि वेदांच्या रक्षणासाठी त्याचा अवतार असतो। पूर्वजन्मी मिळवलेलं पुण्य विचारात घेऊन त्यानुसार तो कृपा करतो, वरदान देऊन त्याद्वारा तो स्वतःला आविर्भूत करतो। त्याच्या लीला किंवा दैवी कृती अशा असतात की काळ, व्यक्ती, प्रेरणा आणि करुणा यातून त्याच्या कृपेचा वर्षाव होतो। तेव्हा या लीलांचं योग्य ज्ञान आणि स्पष्टीकरण कुणाला करता येईल? हरीच्या अद्भुत लीला केवळ हरीलाच ठाऊक असं म्हटलं जातं। त्यांचं स्पष्टीकरण त्यालाच करता येणं शक्य आहे। एक निरीक्षण मात्र खात्रीपूर्वक देता येतं, ईश्वराचे व्यक्त झालेले अवतार हे त्याच्या स्वतःसाठी किंवा व्यक्तिगत आवड पूर्ण करण्यासाठी नव्हते। त्याची सर्व कार्य ही जगाच्या कल्याणासाठी होती। ती घडली नसती तर जगाचं अस्तित्व आणि रक्षण झालं नसतं। मात्र ती अशा रीतीने घडत होती की जगाला वाटावं आपला त्याच्याशी काही संबंध नाही। अवतारांच्या प्रत्येक शब्दात आणि कृतीत पूर्णपणे त्याच वृत्तीचा एक अंतःप्रकार होता। जे जगाला आपल्या हाताच्या तळव्यावर धारण करीत आहे, त्यांना जग काय देऊ शकणार किंवा धारण करणार? त्यांच्या संकल्पानुसार ते आकार देत होते। अज्ञानी, श्रद्धाहीन, नास्तिक हे सर्व अज्ञानाच्या विळख्यात सापडल्याने आणि ज्यांना काही शिकायचंच नाही, ते परमेश्वराच्या या लीलांकडे आत्मकेंद्रित दृष्टीने, संभ्रमाने, सामान्य जनांच्या कृतीप्रमाणेच त्या आहेत असं बघत होते। पण खऱ्या भक्तांना त्या वैशिष्ट्यपूर्ण आणि ईश्वरकृपेच्या धारणेची उदाहरणं वाटत। तत् म्हणजे ते ब्रह्म जे स्वतःमध्येच अडकलं आहे, त्वम त्यांना कसं समजणार? राजा, राम कौशल देशाचा सम्राट आणि कृष्ण यांची कार्य अत्यंत व्यापक आहेत हे तू लक्षात ठेवलं पाहिजेस। जेव्हा सदाशरणाचे दुष्ट आणि क्रूर शत्रू सज्जनांवर प्रभाव दाखवू लागले, तेव्हा कृष्ण आणि बलराम हे दोघे बंधू जन्माला आले आणि माणसांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे केलेल्या कृत्यांनी सर्व जगाला चकित करून सोडलं। माणूस कितीही विद्वान किंवा हुशार असला तरी कृष्णाच्या लीला या त्यांच्या जाणीवेपलीकडच्या आहेत। त्याची हालचाल, चालणं, बोलणं, त्याचं हास्य, स्मित, हावभाव, उपदेश, गीत यातील प्रत्येक गोष्ट ही विशेष कलापूर्ण होती। तो जिथे कुठे जायचा तिथे काहीतरी विचित्र खोड्या करायचा। एखाद्या तुफान झंझावाताप्रमाणे तो प्रत्येक घरात वाद, भांडणं, अश्रू यांनी उलथापालथ करून टाकायचा। त्याला मुद्दाम निमंत्रण देऊन कुणाच्या घरी बोलावण्याची आवश्यकता नसे, न बोलावताच, कळू न देताच तो घरात शिरायचा। प्रत्येक घर त्याच्याच मालकीचं। त्याला इच्छा झाली की कुठेही लपवलेलं असलं तरी ते शोधून तो पोटभर खायचा। तो प्रत्येकाचा प्रिय बंधू, जवळचा मित्र होता। त्यामुळेच कोणत्याही घरातून तो काहीही शिक्षेसह घ्यायचा, पण त्याचं तेवढ्यावरच समाधान नव्हतं। स्वतःच्या गरजेपेक्षा खूप जास्त संख्येने तो वस्तू घ्यायचा आणि आपल्या मित्रांनाही द्यायचा। ते मित्रही मोठ्या संख्येने असत। त्या घरचे मालक आपल्या नुकसानीबद्दल रडायचे, चोराची निंदा करायचे, पण तो पर्वा करत नसे। त्या वस्तू स्वतःच्याच असल्याप्रमाणे सर्वांना देऊन टाकत असे। त्याच्या खेळात कोणी अडथळा आणत नसे, त्याच्या शब्दाबाहेर कोणी जात नसे। कोणी विरोध करायचा प्रयत्न केला किंवा धमकी दिली तर त्याच्या दुःखाचा डोक्यावरचा ढीग वर्णनाच्या पलीकडचा असे। पण एक सत्य मात्र सांगायला हवं,
त्याची अगदी लहान कृतीसुद्धा पराकोटीच्या माधुर्याने ओथंबलेली असे. इतरांना शिक्षा करण्यासाठी दिलेल्या वेदनासुद्धा गोड असत. तेव्हा कुणालाही त्याचा थोडासुद्धा राग येत नसे. या उलट त्याला भेटायची ओढ वारंवार लागे. त्याच्याशी जास्त वेळ खेळावं, जास्त वेळ बोलावं आणि जास्तीत जास्त वेळ त्याच्याबरोबर राहावं असं वाटे. त्याच्या लीला व्यवहारातले विनोद कोणावर केले तरी कोणी त्याला रागवत नसे. त्याचं कारण प्रेम. प्रेमाचा तो आंतरिक प्रवाह त्याचे शब्द आणि कृती यांना प्रेरणा देत असे. गोपस्त्रिया काठी घेऊन त्याला मारण्यासाठी धावायच्या, पण तो जवळ असला की त्याच्याकडे डोळे भरवून बघायच्या. प्रेमाने त्यांचं हृदय भरून जायचं आणि जिभेवर प्रार्थना असायची. त्याने केलेली कोणतीही कृती ही दैवी लीलाच भासत असे. आणि त्याच्या बोलण्याची पद्धत ती अत्यंत आनंददायक आणि सुंदर होती. त्याचा नेहमी चुकीचा अर्थ लावला जातो. त्याने माती तोंडात टाकली आणि आपल्या सर्व मित्रांच्या समोरच, पण आईने त्याला जेव्हा विचारलं तर त्याने ते नाकबूल केलं आणि आपली जीभ बाहेर काढून दाखवली. तो खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून दाखवत असे. वृषभेंद्रपूर नावाचं खेडं जिथे राधा राहत होती तिथे कृष्ण रोज जात असे. अनेक लोकांनी त्याला त्या रस्त्यावरून जाताना येताना पाहिलं होतं, पण जेव्हा आईने त्याच्यावर आरोप केला आणि विचारलं की एवढ्या लांब तू रोज का जात असतोस, तिथे तुझ्याबरोबर खेळायला तुझे मित्रही नाहीत, त्यावर त्याने उत्तर दिलं, मला तो रस्तासुद्धा माहीत नाही. प्रत्येक घरात तो संभ्रम निर्माण करायचा, सासूसुनेमध्ये वाद निर्माण करून गंमत बघत बसायचा. तो एका जागी कधीच बसायचा नाही. पहाटे उठल्यापासनं ते रात्री झोपेपर्यंत खोड्यांचं हे लहानसं भेंडोळं या घरातून त्या घरात विनाविश्रांती फिरत राहायचं. हे सर्व असूनही ग्रामस्थांना त्याचा विरह एक क्षणभरसुद्धा सहन होत नव्हता. एखाद्या दिवशी तो दिसला नाही तर गोपस्त्रिया त्याची वाट बघत बसायच्या, खिडकीतून डोकावायच्या, गच्चीवर जाऊन बघायच्या की तो दूरवर कुठे दिसतोय का. कृष्ण त्यांच्यावर वर्षाव करीत असलेलं दैवी प्रेम असं होतं आणि लोकांचंही त्यांच्यावरचं प्रेम तसंच होतं. त्याच्या खोड्याही हृदयाला समाधान देत होत्या. त्या खूप प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण होत्या. तो नीलकृष्ण कृप्त्या आणि मुत्सद्देगिरी यांचा राजाच होता. एखादी गोष्ट कितीही हुशारीची असो तो कलात्मक दृष्टीने बघायचा. जेव्हा ती पुतना नावाची राक्षसी आई म्हणून त्याला स्तनपान द्यायला आली तेव्हा त्याच युक्तीने तो सामोरा गेला. त्याने तिचे प्राणच चोखून घेतले आणि तिला जमिनीवर पाडलं. त्याला मारण्यासाठी अनेक असुर आले, काही ओळखीच्या गुराख्यांच्या रूपाने तर काही खेड्यातल्या गोपिकांच्या रूपाने. पण त्यांचं खरं रूप ओळखून त्यांना त्याने यमसदनाला पाठवलं. एका असुराने तर वासराचं रूप घेतलं आणि कृष्ण ज्या गाई वासरांचं रक्षण करत होता त्यात फिरून कृष्णाला मारण्याची संधी शोधत होता. पण त्या 3 वर्षाच्या दैवी बालकाला एका उपकरणातनं तो दिसला आणि मग त्याच्या शेपटाला धरून घराघरा फिरवून त्याला जमिनीवर आपटलं, त्यामुळे तो मरण पावला. एवढी ताकद आणि कौशल्य हे त्याच्या बालरूपात बसणारं नव्हतं, पण लोकांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आणि त्यांना पटवण्यासाठी त्याने आपलं दैवी स्वरूप 1000 मार्गांनी प्रगट केलं. त्याने प्रत्येकाला धडे दिले, मग तो ज्येष्ठ असो का स्त्रिया, कपटी लोक असोत, स्वतःचे नातेवाईक किंवा हितेच्छुक असोत, त्याने त्यांना सन्मार्गाचा उपदेश केला. त्याने काहींना द्विधा अवस्थेत अडकवलं. त्याचा मामा कंस हा राजसत्तेने आणि साहसी कृत्यांनी उन्मत्त झाला होता. कृष्णाने त्याचे केस धरून पकडलं, सिंहासनावरनं खाली खेचलं आणि यमसदनाला पाठवलं. त्यांचा देह थेट यमुनेच्या किनारी फेकून दिला. मथुरेची सर्व प्रजा त्याच्या प्रत्येक कृतीकडे आश्चर्य, विस्मय, माधुर्य, सौंदर्य, लोभस, साध्या आणि सुंदर या सगळ्यांच्या मिश्रणातून पाहत होती. अगदी लहान बाळ असताना त्याने पूतना, तृणावर्त, शकटासूर यांचं जीवन संपवलं होतं. नंतर प्रत्येक दारात हिंडून लोणी शोधणारा तो लहानसा चोर झाला. जेव्हा त्याच्या आईने त्याला लाकडी उखळाला बांधलं तेव्हा त्याने ते आपल्याबरोबर ओढत नेलं आणि 2 जवळजवळ उभे असलेले प्रचंड वृक्षही उपटून काढले. यमुनेचं पाणी विषारी करणाऱ्या आणि माणसं आणि गुरं यांना धोकादायक असणाऱ्या कालिया नागाचा गर्व आणि दहशत नियंत्रणात आणली.
जेव्हा आईने त्याच्या कमरेभोवती दोरी बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने आईला विश्वरूप दाखवलं. त्यात विश्व हे केवळ त्याच्या अंशरूपाने दिसत होतं. त्याच्या ईश्वरी स्वरूपाच्या अनुभवाने माता पिता आणि गोकुळवासी आश्चर्याने दिग्मूढ झाले. केवळ आपल्या जांभईतून त्याने स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही दाखवलं. जिथे दुःख किंवा हानी काहीही नाही अशा स्वर्गाचं वैकुंठाचं दर्शन त्याने आपल्या प्रिय गोपाल मित्रांना घडवलं. इंद्रपूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करावी यासाठी त्याने नंदाकडे आग्रह धरला. आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने इंद्र हा पावसाचा देव संतापला आणि त्याने त्या गावावर भयंकर अतिवृष्टी केली. कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व ग्रामवासियांना त्याखाली आश्रयासाठी बोलावलं. आपल्या खेळकर लीलांनी आणि बासरीवरील मधुर स्वराने त्याने गोपाळ आणि गोपिका यांना उच्च आनंदात नेलं. याचं विवरण ते कमी दर्जाचं आणि इंद्रियजन्य आहे असं मानणं अज्ञानीपणाचं आहे. चांदण्यात कृष्ण जेव्हा गोपिकांबरोबर नृत्य करायचा तेव्हा प्रत्येक गोपिकेला कृष्ण आपल्या शेजारी प्रत्यक्ष रूपात दिसायचा. हलक्या मनाचे लोक त्याचं स्पष्टीकरण नीतिमत्तेची शिथिलता किंवा हलकं मनोरंजन असं करतात. पण अशा तर्कांना काही आधार नाही. जेव्हा या अद्भुत गोष्टी घडत होत्या तेव्हा कृष्ण 5 किंवा 6 वर्षाचा होता. मग तो अनुभव कामुक म्हणून त्यावर टीका कशी करता येईल? ईश्वर हा निर्विशेष आणि निर्गुण आहे. ज्याला रासक्रीडा म्हणतात तो प्रसंग म्हणजे गोपिकांना कृपायोग्य बनवण्याचा उपाय, भक्तीचं उदाहरण आणि भक्तीच्या समर्पणाचं फळ असं म्हणता येईल. आपल्या पुण्यकर्मांनी मिळवलेल्या कृपेचा वर्षाव ईश्वर त्याच्यावर करीत होता. ते वरदान होतं, आशीर्वाद होता. जर या अतिमानवी दैवी व्यक्त स्वरूपाकडे केवळ मानव या दृष्टीने पाहिलं तर कामुकता चौर्य हे दाखवता येतील. पण त्याने जे काही केलं त्यातला एक अंश तरी माणसाला करता येणार आहे का? प्रलंब, धेनूक, केशी, बाणासूर, अरिष्ट, मुष्टिक, कुवळ्या पीड, कंस, नरक, पौंडक, द्विविध, जरासंध, दंतवक्र, शंबड, कुंभोज, कुरु, मत्स्य, कैल्य अशा अनेक दुष्ट राक्षसी कृत्य करणाऱ्यांपासून जगाला होणाऱ्या त्रासापासून संरक्षण केलं. हे सर्व एका माणसाच्या क्षमतेनं झालं असं म्हणता येईल का? या अद्वितीय अवताराच्या प्रत्येक कृती म्हणजे अद्भुत चमत्कार आहे. अगदी क्रोधाच्या भरातही त्याचं भरभरून वाहणारं प्रेम दिसून येतच. प्रेमात त्याची करुणा अखंड वाहते. त्याच्या दर्शन, स्पर्शन, संभाषण यातून माणसाला मोक्ष प्राप्त करता येतो. ज्यांनी त्याचं नामस्मरण केलं त्यांना त्याने अमृतत्व दिलं. ज्या गोपाळांमध्ये तो राहिला, वावरला, त्यांना जेव्हा जेव्हा त्याच्या कृत्यांचे साक्षी होता आलं किंवा त्यांची आठवण आली अमृतानंदाचा आस्वाद मिळत असे. राजा, भागवत म्हणजे केवळ मथुरा, वृंदावन, गोकुळ, यमुनेचा काठ, नंद यशोदा, वसुदेव देवकी आणि इतर यांच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ईश्वर कथा नाही, तर भागवतात भगवंताच्या सर्व अवतारांच्या कथा आहेत. सर्व अवतार म्हणजे त्याच गोपाळ कृष्णाचे आविर्भाव आहेत. प्रत्येक कथा म्हणजे त्याच्यातून येणाऱ्या आणि त्याच्यातच विलीन होणाऱ्या वासुदेवाची कथा आहे. ती ईश्वरी शक्ती ही सर्व अवतारांची तसंच सर्व सजीवांची आधारशक्ती आहे. मुनींचे डोळे पुन्हा मिटले गेले. कृष्ण अवताराच्या माधुर्याचा आस्वाद घेण्यात त्यांची समाधी लगली होती. त्यांच्या ओठांवर सुंदर हास्य विलसत होतं. कृष्णाच्या ईश्वरी स्वरूपावर जेव्हा जेव्हा त्यांचं चित्त एकरूप होत असे तेव्हा महर्षींमध्ये आनंदाच्या उर्मी उसळत असल्याचं दृश्य पाहून परीक्षित चकित झाला होता. भगवंताच्या जीवनातले ते भारावून टाकणारे प्रसंग ऐकण्यासाठी तोही उत्सुकतेने उताबीळ झाला होता. जेव्हा शुकमुनींनी पुन्हा सुरुवात केली त्यावेळी परीक्षितसुद्धा सभोवतीच्या परिस्थितीची जाणीव हरवला होता. आश्चर्याने तो इतका दिग्मूढ झाला होता की काही प्रसंग घडले असतील यावर त्याचा विश्वास बसेना. त्याचं त्याला खूप वाईट वाटलं आणि स्वतःच्या विसंगत विचारांचं त्याला असह्य दुःख झालं. म्हणून त्याने आपली शंका मुनींसमोर ठेवली आणि त्यांचं स्पष्टीकरण आणि विवरण ऐकल्यावर त्याचं मन शांत झालं. अशा रीतीने पुढे जात असता गोपिकांची भक्ती याविषयी त्याच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाले.
त्याने स्वतःशीच प्रश्न विचारले आणि स्वतःचं ज्ञान आणि श्रद्धा यानुसार उपाय शोधले, पण शंका नष्ट झाल्या नाहीत. मुनींनाही त्या शंका बालिश वाटतील त्यामुळे त्यांना त्या विचारायचं धाडसही त्याला होत नव्हतं. त्यामुळे त्याच्या वेदना आतल्या आत चिघळत राहिल्या. मुनींना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी हसून राजाला विचारलं, काहीतरी वेडी कल्पना तुला त्रास देते असं दिसतंय. अशा गोंधळात भावना दाबून सहन करत राहणं लाभदायक नाही. एखादी शंका उसळून येत असेल किंवा एखादी गोष्ट जाणण्याची खूप तहान लागली असेल तर विचारायला संकोच करू नकोस. मी त्या शंकेचं निरसन करीन, तुझी तहान भागवीन आणि तुझ्या मनाला आनंद आणि समाधान देईन. अशा रीतीने मुनींनी प्रोत्साहन दिल्यावर राजा म्हणाला, स्वामी, भूत, वर्तमान, भविष्य आपण जाणता. मला कुरतडणारी शंका सोडवण्याची आपल्याला दृष्टी आणि क्षमता आहे, तेव्हा कृपा करून माझ्याबद्दल गैरसमज करू नये. माझं ऐकून शंकेचं निरसन करावं, त्यामुळे मला जी व्यथा जाणवतीये ती बरी करा. या शंकेपूर्वी मन जसं शांत होतं तसंच आता करा. राजा मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला, वृंदावनात गोपिकांबरोबर कृष्णाने केलेल्या रासक्रीडेबद्दल, त्याच्या लीला खोड्या याबद्दल ऐकलंय, पण त्या म्हणजे सामान्य माणसाच्या इंद्रियजन्य मनोरंजनासारख्या वाटतात. अशा घटना जर खरोखर घडल्या असतील तर त्या ईश्वरी कशा म्हणता येतील? जगाकडून त्या नाकारल्या जाणार नाहीत का? वृंदावनातील प्रसंग, यमुनाकाठीचे प्रसंग, जिथे असं कामुक नाट्य कृष्णाच्या ईश्वरी स्वरूपाला निंद्य नाही का? जे गुण आणि विशेष त्यांच्या पलीकडे जातात त्यांना मोक्ष मिळतो असं म्हणतात. या गोपी तर सत्वरजतम गुणांनी आणि इच्छांनी ग्रस्त, त्यातूनच जन्मलेल्या, बहुतांशी कामुक आणि वैषयिक. जेव्हा सांगितलं की गोपीसुद्धा मोक्ष मिळवायला पात्र होत्या त्यावेळेला आश्चर्य वाटलं. खरोखर हे सर्व हास्यास्पद आहे. या नीतिबाह्य कृतींमागे स्तुत्य असा आंतरिक हेतू होता का? मला कृपया सांगावं. जेव्हा परीक्षिताने अशी विनंती केली तेव्हा शुक मनापासून हसला. तो म्हणाला, राजा, तू शंकेने गोंधळून गेलायस असं वाईट मानू नकोस, कारण कृष्ण स्वतःच ईश्वर आहे हे ज्यांनी जाणलं आहे त्यांच्या मनात अशा शंका येत नाहीत. द्वापर युगाचा हा अंतिम काळ आहे, लवकरच कलियुगाला सुरुवात होईल. हे कलियुग म्हणजे दुष्ट भावनांचं युग, त्या तुझ्यात शिरले आहेत. अशा गोष्टी मनात आणायला त्या प्रेरणा देतात, किंवा कृष्ण सर्वश्रेष्ठ सम्राट ईश्वर आहे अशी तुझी अढळ श्रद्धा आहे. त्याच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग हा तुझ्या हृदयात दैवी तेजाने चमकतो. ज्या क्षणी तू त्याचं नामस्मरण करतोस त्या क्षणी तू आनंदाने उचंबळून येतोस आणि तुझे विचार त्याच्यात विलीन होतात. त्यामुळे तुझ्यासारख्यामध्ये अशा शंका निर्माण होऊ नयेत. त्यांच्यामुळे तुझं व्यक्तिमत्व कलंकित होत आहे. शिवाय मी कोणत्या प्रकारचा माणूस आहे याचा विचार कर. तुला माहिती आहे की गुण किंवा भावना यातून निर्माण होणाऱ्या कर्मांना माझ्या हृदयात जागा नाही. तू ध्यानात घे की गोपींबरोबर कृष्णाच्या ज्या ईश्वरी क्रीडा चाललेल्या असतात त्यांच्या स्मरणाने माझ्यासारखी व्यक्ती परमानंदाने किती भरून जाते. गोपींच्या परमभाग्याने ज्यांना जी अमूल्य मैत्री लाभली त्याची मी किती स्तुती करतो हे लक्षात घे. त्या केवळ सामान्य कामुक क्रीडा असू शकतील का? ती त्या ईश्वरी उत्साहाची शुद्ध आणि विशेष प्रकारची धुंद अवस्था असेल. थोडा विचार कर. कामुक आनंद आणि ईश्वरी उत्साह हे बाह्य अभिव्यक्तीमध्ये अशिक्षित डोळ्यांना समान भासू शकतात, पण इंद्रिय जेव्हा त्याच्याही पलीकडे जातात आणि व्यक्ती आणि समष्टी हे एका विचारात आणि जाणीवेत विलीन होतात, जेव्हा शरीराच्या जाणीवेकडेही लक्ष जात नाही, त्यावेळच्या कृती या वैषयिक आणि कामुक समजणं हा केवळ मूर्खपणा आहे असं म्हणावंसं वाटतं. खुनी माणसाच्या हातातील सुरी ही धोक्याने बरबटलेली असते, पण शल्यविशारदाच्या हातातल्या सुरीने वेदनांपासून मुक्ती मिळते. दोन्हीमध्ये सुरी हातात धरणारा हातच असतो. त्याप्रमाणे ज्यांचं लक्ष शरीराभोवतीच केंद्रित झालं आहे त्यांच्या कृती निषिद्धच आहेत, पण ज्यांचं लक्ष अंतर्यामीवर किंवा आत्मज्ञानावर केंद्रीभूत झालं आहे ते खूपच हितकारक स्तुत्य असतात. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण असामान्य आहे. नेहमी त्याच्याकडे नीतीहीनता आणि केवळ गंमत या दृष्टीने पाहिलं जातं. पूर्व दिशेने चालत असताना त्याचं लक्ष पश्चिम दिशेकडे स्थिर झालेलं असे. तो डोळ्यातून बोलायचा,
त्याच्या डोळ्यातील प्रकाशझोत, त्याचे बेत आणि प्रयोजनं सांगायचा. मानवी मर्यादा आणि शिस्त यांची फिकीर त्याला नव्हती. नवीन आणि जुन्या ओळखीचा भेद तो जाणत नव्हता. तो दोन्ही बाबत समानच होता. नातेसंबंध किंवा रूढी परंपरा यांची तो फार पर्वा करत नसे. आता कृष्ण अवताराचं रहस्य, माधुर्याचं ते मूर्तरूप खूपच आकर्षक होतं. अत्यंत सुंदरता, अतुलनीय गोडवा, अतुल्य प्रेम या सगळ्याची प्रत्यक्ष अभिव्यक्ती म्हणजे कृष्णरूप. ते रूप म्हणजे परमानंदाचा खजिना होता, सद्गुणांचा सागर. ओ केवढी निष्पापता, केवढं अमानवी कौशल्य. केवळ त्याचं दर्शन पुरेसं, त्याच्या शब्दांचं श्रवण पुरेसं, केवळ त्याचा स्पर्शही पुरेसा. आयुष्याचं ध्येय तिथे सापडतं. सर्व विधी, यज्ञयाग, शास्त्रातले उत्सव यांचं ध्येय केवळ तो. त्याचं दर्शन, श्रवण, त्याचा स्पर्श, त्याचं दर्शन, स्पर्शन आणि त्याच्या आवाजाचं श्रवण यातून जो मोठा लाभ होतो, त्या तुलनेने कर्मविधींपासून होणारा लाभ काहीच नव्हे. नाही, मुळीच नाही. ओ केवढा अतुलनीय गोडवा. त्याच्या रूपाच्या चिंतनात त्याचं सौंदर्य आणि प्रेमळपणा आठवत त्या मुनींच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. आंतरिक आनंदाने ते इतके भरून गेले होते की त्यांनी वर्णन थांबवलं. त्यांचं आणि श्रोत्यांचंही देहभान हरवलं. मुनींच्या समाधीस्थितीचं दुर्मिळ दृश्य पाहून भोवती जमलेले तपस्वी आणि स्वतः राजाही आश्चर्याने दिग्मूढ झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील तेजाचा सर्वांवर प्रभाव पडला. ते सर्व पुतळ्यांसारखे स्तब्ध बसले. मुनींना त्रास होईल असं वाटलं आणि सर्वजण आपल्याच आश्चर्यात आणि आनंदात बसले. काही वेळानंतर शुकमुनींनी डोळे उघडले आणि ते उद्गारले. ते त्यावेळी असलेले गोप आणि गोपी किती भाग्यवान होते. जेव्हा ते त्याच्या संगतीत फिरत होते, त्याच्याबरोबर खेळत होते, त्याच्याबरोबर बोलत होते, गाणी गात होते आणि त्याच्याबरोबर परमानंदाचा अनुभव घेत होते, त्यावेळी त्यांनी अनुभवलेल्या ईश्वरी आनंदाने त्यांचे देह किती तेजाळले असतील. देवांनासुद्धा हेवा वाटत असेल, कारण ही संधी त्यांना मिळाली नव्हती. आधीच्या अनेक जन्मांच्या पुण्याचं फळ म्हणून त्या साध्या निरक्षर लोकांना असं सौभाग्य लाभलं. ते गोप आणि गोपी ही सामान्य माणसं नव्हती. प्रथमदर्शनी ते साधे निरक्षर लोक वाटतात एवढंच, पण ईश्वरज्ञानाचा फार मोठा खजिना त्यांच्याकडे होता, जो फार थोड्यांना समजतो आणि त्याचं कौतुक वाटतं. नाहीतर रुक्मिणी, सत्यभामा यांनाही जो सहज जिंकता आला नाही, त्या ईश्वरी स्पर्शाचा परमानंद त्यांना कसा लाभला असता. या राण्यांपेक्षाही ते गोप गोपी जास्त भाग्यवान होते. केवळ एकच नव्हे तर मागील तीन जन्मांच्या सत्कृत्यांचं फळ म्हणून त्यांना हे भाग्य लाभलं. जय साईराम.